माझं नाव महेश आहे. मी एका खेडेगावातून उच्च शिक्षणासाठी शहरात आलो होतो. मी हॉस्टेलमध्येच राहत होतो आणि पुणे शहरातल्या एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकत होतो. मी माझ्या मित्रांसोबत राहून एक चांगला वेळ घालवत होतो आणि मग तेव्हा माझ्या आयुष्याने एक नवीन वळण घेतलं जेव्हा मी माझ्या हॉस्टेलच्या मित्रांना मुलींसोबत प्रेमाचे चाळे करताना पाहिलं. आम्ही कॉलेजमधून निघायचो तेव्हा माझे सगळे मित्र गर्ल्स कॉलेजच्या बाहेर जाऊन उभे राहायचे आणि मग तिथून निघणाऱ्या मुलींना पाहत बसायचे. काही मित्रांनी तर त्यातल्या खूप साऱ्या मुलींना त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं, परंतु माझं लक्ष त्याकडे अजिबातच नसायचं, कारण मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं जेणेकरून मी माझ्या घरची परिस्थिती बदलू शकेन, माझ्या घरच्यांना चांगलं आयुष्य देऊ शकेन. माझ्या घरची परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती, कसा तरी आम्ही आमचा उदरनिर्वाह चालवत होतो. आणि असं असून देखील माझ्या वडिलांनी मला शिक्षणासाठी ना फक्त शहरात पाठवलं होतं तर माझ्या हॉस्टेलचा खर्च देखील ते स्वतःच करत होते. त्यामुळेच माझी इच्छा होती की चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावं. परंतु असं बोलतात ना, खरबूजला बघून खरबूज रंग पकडतो. काही असंच माझ्यासोबत घडलं होतं. काही महिन्यांपर्यंत तरी मी माझ्या मित्रांच्या त्या प्रेमाच्या गप्पा गोष्टींपासून तोंड फिरवायचो, परंतु रोज रोज एकच गोष्ट ऐकून माझं मन देखील तिकडे ओढलं जाऊ लागलं. ते लोक कधी मुलींबद्दल गप्पा गोष्टी करायचे तर कधी त्यांना भेटण्याबद्दल गप्पा गोष्टी करायचे आणि कधी त्या क्षणांबद्दल गप्पा गोष्टी करायचे जेव्हा ते त्यांच्या प्रेयसीसोबत एखाद्या पार्कमध्ये किंवा हॉटेलच्या रूममध्ये बंदिस्त व्हायचे. त्यावेळेला माझं देखील मन करायचं की मी देखील अशा प्रकारे माझ्या इच्छा पूर्ण कराव्यात. आणि मग एके दिवशी माझा मित्र मला बोलू लागला की अरे यार, तू जर इतका विचार केलास तर पूर्ण आयुष्य असाच विचार करत राहशील. अजूनही तुझ्या लग्नाला खूप वर्ष बाकी आहेत. तुला आधी तुझ्या बहिणीचं लग्न लावून द्यायचं आहे आणि मग त्यानंतर तुझा नंबर लागेल. तोपर्यंत तू असं स्वतःच्या इच्छा मारत राहशील का? काही वर्षांसाठी एखाद्या मुलीला शोध, मग लग्न भलेही घरातल्यांच्या मर्जीने कर. माझे सगळेच मित्र अशाच प्रकारे त्यांचं आयुष्य घालवत होते, कारण की त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की जेव्हापर्यंत त्यांचं आयुष्य सेट होणार नाही त्यांच्या घरातले त्यांचं लग्न करणार नाहीत, आणि तेव्हापर्यंत त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुली शोधून ठेवल्या होत्या. स्वतःच्या मित्राचं बोलणं ऐकून माझ्या मनात देखील तीच इच्छा निर्माण व्हायची की मी देखील माझं मन रमवण्यासाठी एखादा आधार शोधावा. परंतु त्यांच्या तोंडावर मी त्यांना नकार दिला आणि बोलू लागलो की मी एका चांगल्या घरातला मुलगा आहे, मला स्वतःला दोन बहिणी आहेत. मी एखाद्या मुलीचा फक्त स्वतःचा वेळ घालवण्यासाठी उपयोग करून घेऊ शकत नाही. त्याला तर मी सरळ सरळ नकार दिला होता, परंतु प्रत्येक वेळेला माझ्या डोक्यात तेच विचार फिरत होते की जर काही वेळासाठी मी देखील एखाद्या मुलीवर प्रेम करू लागलो तर काय हरकत आहे. लग्न तर मी नंतर माझ्या घरातल्यांच्या मर्जीनेच करेन, परंतु मला कोणत्याही मुलीसोबत प्रेमाचा खेळ खेळताना खूप भीती वाटायची, कारण की माझ्या स्वतःच्या दोन बहिणी होत्या आणि त्यामुळेच मला भीती वाटायची. परंतु त्यानंतर माझ्या आयुष्यात एक अशी स्त्री आली की जिच्या येण्याने माझ्या मनातून ही सर्व भीती निघून गेली आणि मी देखील त्याच मार्गाचा प्रवासी झालो ज्या मार्गावर माझे सगळे मित्र चालत होते. एके दिवशी मी कॉलेजमधून निघून हॉस्टेलकडे येतच होतो की माझा फोन वाजू लागला. मी फोनवर नजर टाकली तेव्हा तो अननोन नंबर होता. मला लगेचच माझ्या घरचा विचार आला म्हणून मी लगेचच फोन उचलला तर पलीकडून एका बाईच्या रडण्याचा आवाज येत होता. मी खूप घाबरलो की माहीत नाही कोण बाई आहे आणि अशा प्रकारे का रडत आहे. मी अगदी साधा सरळ मुलगा होतो, माझ्यासाठी एखाद्या बाईचं असं रडणं खूपच टेन्शनचं होतं. मी हा देखील विचार केला नाही की तो रॉंग नंबर आहे, बस तिला विचारू लागलो की काय झालं, तुम्ही का रडताय. त्या बाईच्या रडण्यामध्ये एक असं आकर्षण होतं की ज्यामुळे मी खूपच टेन्शनमध्ये येऊ लागलो. आणि खूप वेळानंतर जेव्हा ती रडून शांत झाली तेव्हा बोलू लागली की मी खूप जास्त टेन्शनमध्ये आहे. आणि जेव्हा अशी टेन्शनमध्ये असते ना तेव्हा ती असंच कोणत्याही अनोखी व्यक्तीला फोन करून अगदी मनसोक्त रडते. तेव्हा तिला बरं वाटतं, तिचं मन हलकं होतं. तिचं ते चित्र विचित्र बोलणं ऐकून मी हैराण झालो आणि तिला विचारू लागलो की तुम्ही कोण आहात आणि असा काय प्रॉब्लेम आहे की ज्यामुळे तुम्ही परक्या माणसांसमोर रडून स्वतःचं मन हलकं करतात. यावर ती बोलू लागली की मी एक विधवा स्त्री आहे, मी तारुण्यातच विधवा होण्याचं दुःख सहन केलं आहे. सासरच्या लोकांनी मला खूप त्रास दिला, त्यामुळे मी एका छोट्याशा खोलीमध्ये नाईलाजाने माझं आयुष्य घालवत आहे. आणि आता कधी कधी या एकटेपणामुळे अशी घाबरते की अशा प्रकारे रडून माझं मन हलकं करते. मला माफ करा हं, मी तुम्हाला खूप जास्त टेन्शन दिलं. असं बोलून तिने फोन कट केला
आणि मी कितीतरी वेळ विचार करत राहिलो की खरंच ती बाई खरं बोलत होती की माझ्या मित्रांनी मिळून माझ्यासोबत काही मस्करी केली होती. खरंच एखादी बाई एखाद्या अनोळखी माणसाला फोन करून अशा प्रकारे रडू शकते का? असंही होऊ शकतं कदाचित ती मानसिक रुग्ण असेल. मी 2-3 वेळा त्या नंबरकडे पाहिलं, परंतु तो नंबर अगदीच अननोन होता. मग मी हॉस्टेलला आलो तेव्हा माझे सर्व मित्र नेहमीप्रमाणे तेच त्यांच्या गर्लफ्रेंडबद्दल गप्पा गोष्टी करत होते, परंतु मी माझ्या विचारातच मग्न होतो. काही वेळानंतर माझे मित्र मला विचारू लागले, काय रे तुला काय झालं आहे? मी त्यांना काहीच सांगितलं नाही आणि माझा अभ्यास करू लागलो. परंतु राहून राहून मला त्याच बाईचा विचार सतावत होता. मी हाच विचार करत होतो की माहीत नाही ती कोण होती आणि कोणत्या त्रासातून जात होती. मग 2-3 दिवस अजून निघून गेले आणि मग एके दिवशी पुन्हा त्याच बाईचा मला फोन आला. यावेळेला ती रडत नव्हती तर माझ्यासोबत बोलत होती. ती बोलत होती की मी एकदमच एकटी आहे, खूप जास्त टेन्शनमध्ये आहे, माझ्या डोक्यात सारखे सारखे आत्महत्या करण्याचे विचार येतात, मी काय करू, एकटं राहण्यापेक्षा मरून जाणंच मला आता सोपं वाटतं. तिचं ते बोलणं ऐकून मी घाबरलो आणि बोलू लागलो की आत्महत्या करणं तर पाप आहे, याबद्दल अजिबातच विचार करू नका. जर तुम्हाला एकटेपणाची भीती वाटते तर तुम्ही माझ्यासोबत मनसोक्त बोलत जा. आणि मग त्यानंतर ती माझ्यासोबत बोलू लागली. तिने मला सांगितलं की मी 28 वर्षांची एक तरुण स्त्री आहे आणि लग्नानंतर 4 महिन्यांनीच तिच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला, तेव्हा ती विधवा झाली. तिचं माहेर दुसऱ्या शहरात आहे. इथे सासरच्या लोकांनी तिच्यावर खूप अत्याचार केला, तेव्हा ती एका लहान भाड्याच्या खोलीत राहू लागली आणि कामकाज करून स्वतःचा खर्च भागवते. ती तिच्या आयुष्यामुळे खूपच उदास आहे. ती तिच्या माहेरी देखील जाऊ शकत नाही, कारण की तिथे तिच्या आई बाबा नाहीत तर दादा आणि वहिनी राहतात आणि तिची वहिनी तिला अजिबातच पसंत करत नाही. खूप वेळेपर्यंत ती मला तिच्या मनातलं सगळं सांगत होती आणि मग स्वतःनेच तिने फोन कट केला. मी जवळपास 1-1.5 तास तिच्यासोबत फोनवर बोलत होतो आणि त्या 1-1.5 तासांमध्ये मला जाणीव झाली होती की ती एक खूप चांगली स्त्री आहे जी परिस्थितीमुळे अगदीच बेजार झाली आहे. आणि मग तिने मला तिचा एक फोटो पाठवला. त्याला पाहून मी अगदीच हक्काबक्का झालो. ती इतकी सुंदर होती की मी माझ्या डोळ्यांच्या पापण्या मिटणंच विसरून गेलो. प्रत्येक सुंदर चेहऱ्याचं नशीब सुंदरच असेल असं नसतं. मला तर नम्रताच्या त्या नशिबावर अगदीच वाईट वाटत होतं. ती दिसायला अगदी सुंदर होती, परंतु हे असं आयुष्य तिच्या नशिबी आलं होतं. मी विचार केला की नम्रतासारख्या मुलीला कोणीही मुलगा अगदी आरामात मिळाला असता, मग ती का असं एकटेपणाचं आयुष्य घालवत होती? का अशा प्रकारे टेन्शनमध्ये होती? ही गोष्ट तर माझ्या समजण्यापलीकडची होती. माझ्या आणि नम्रताच्या दरम्यान अशाच गप्पा गोष्टींचा ओघ चालूच होता. कधी ती मला फोन करायची तर कधी मॅसेज. मी याबद्दल माझ्या कोणत्याच मित्राला काही सांगितलं नाही. मला त्या बाईसोबत बोलणं देखील चुकीचं वाटत नव्हतं, कारण की जर मी तिच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या नसत्या तर कदाचित तिने स्वतःचा जीव दिला असता. बस यामुळेच मी तिचा फोन आल्यानंतर तिचं बोलणं ऐकायचो. परंतु हळूहळू ती मला प्रश्न विचारू लागली आणि मी तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं देखील देऊ लागलो. ती मला माझ्याबद्दल विचारायची तेव्हा मी तिला माझ्या परिस्थितीबद्दल सगळं काही खरं खरं सांगायचो. आणि मग माझ्यासोबतच्या मित्रांना देखील माझ्या या गोष्टीबद्दल समजू लागलं. प्रत्येकजण मला चिडवू लागला, परंतु मी सर्वांना सांगितलं की ती वयाने मोठी अशी स्त्री आहे जी विधवा आहे. तेव्हा माझा एक मित्र बोलू लागला की अशाच बायका तर जाळ्यामध्ये अगदी सहज अडकतात, ती एकटेपणाची शिकार आहे, जर तू अजून थोडा दाणा टाकलास तर ती आपोआप स्वतःहून तुझ्या समोर हजर होईल. माझ्या मित्राचं बोलणं ऐकून मी जरा शरमलो आणि त्याला म्हणालो की माझी अजिबात अशी नियत नाही, मी तर फक्त तिचं मन रमवतो जेणेकरून तिचा काही वेळ माझ्यासोबत चांगला जावा. यावर माझा मित्र बोलू लागला की जेव्हा ती प्रेम करायला तयार आहे तर मग तुला काय प्रॉब्लेम आहे? एक बाई असून जर ती एखाद्या परपुरुषासोबत बोलत आहे तर याचा हाच अर्थ आहे की ती भावनेमुळे अगदीच मजबूर आहे. चांगलं आहे की तू संधी साधावी, खूप सहजपणे ती तुझी होऊ शकते. आणि अशा बायका तर लग्नाची वचनं देखील मागत नाहीतर आमच्या गर्लफ्रेंड तर प्रत्येक वेळेला फक्त हाच प्रश्न विचारतात की तू माझ्यासोबत तर लग्न करशील ना. असं बोलून माझा मित्र हसू लागला आणि मी शांतपणे माझं तोंड फिरवलं. मला ही गोष्ट अजिबातच आवडली नव्हती आणि मग अशा प्रकारे वेळ निघून चालला होता आणि माझं नम्रतासोबत बोलणं वाढतच गेलं. कधी ती 1 तास फोनवर बोलायची तर कधी 2 तास, कधी ती पूर्ण रात्र माझ्यासोबत बोलायची आणि मी तिचं ते बोलणं ऐकत राहायचं. तिच्या त्या बोलण्यामध्ये एक जादू होती. असं वाटायचं जणू काय जर माझं तिच्यासोबत बोलणं झालं नाही तर माझा दिवसच जाणार नाही.
मला तिची प्रत्येक छोटी मोठी गोष्ट समजू लागली होती. तिची आवड, नावड, ती काय विचार करते या सगळ्यांबद्दल मला आता समजू लागलं होतं. आणि काहीसं असंच तिच्यासोबत देखील होत होतं. मी काही सांगण्याआधीच तिला माझं बोलणं समजायचं आणि मग आम्हा दोघांमध्ये हळूहळू आपलेपणा वाढू लागला. कधी कधी नम्रता मला असं काही बोलायची की ज्यामुळे मी लाजेने अगदी पाणी पाणी व्हायचं. ती अगदी मोकळेपणाने तिच्या भावना मला सांगू लागली होती. बोलायची की नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी कशाप्रकारे एकाकी झाली आहे आणि मी देखील तिचं ते बोलणं ऐकून लाजायचो. परंतु हळूहळू तिला धीर द्यायचो आणि माझ्या बोलण्याने तिच्या भावना शांत करण्याचा प्रयत्न करायचो. एके दिवशी मी नम्रताला भेटण्याबद्दल विचारलं तेव्हा ती लगेचच तयार झाली. बोलू लागली की तू माझ्या घरी ये. ती एका छोट्याशा खोलीत भाड्याने राहत होती. तिच्या घराचं ऐकून मी नकार दिला आणि बोलू लागलो की तुझ्या घरी येणं मला योग्य वाटत नाही, आपण कुठेतरी बाहेर भेटूया. मी तिला पार्कमध्ये भेटण्याबद्दल विचारलं तेव्हा ती खूप मुश्किलीने तयार झाली आणि बोलू लागली की ठीक आहे, परंतु पुढच्या भेटीच्या वेळेला तू माझ्या घरी ये. अशा प्रकारे रस्त्यामध्ये भेटणं योग्य नाही. जर माझ्या सासरच्या लोकांनी मला तुझ्यासोबत पाहिलं तर माझ्या आयुष्यात संकट अजूनच वाढते. मी तिचं ते बोलणं ऐकून तयार झालो आणि मग अशा प्रकारे आमची पहिली भेट एका पार्कमध्ये झाली. ती प्रत्यक्षात फोटोपेक्षा देखील दिसायला अगदी सुंदर होती. तिला पाहताच मी हैराण झालो होतो. ती तर 28 वर्षांची देखील वाटत नव्हती. ती माझ्या समोर बसली तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू येऊ लागले. ती तिच्यावर ओढवलेल्या संकटांबद्दल सांगू लागली आणि मी तिचे अश्रू पाहून तिचा हात पकडला आणि तिला समजावू लागलो की सगळं काही ठीक होईल. काही वेळानंतर तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि त्यावेळेला माझ्या हृदयाची धडधड खूपच वाढू लागली. पहिल्यांदाच मला एखाद्या मुलीचं असं प्रेम मिळालं होतं आणि या गोष्टीने मला अगदीच विरघळून टाकलं होतं. खूप वेळेपर्यंत मी माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवून तिच्यासोबत बोलत राहिलो आणि मग आम्ही एकमेकांना निरोप दिला. अशा प्रकारे मी जेव्हा हॉस्टेलला परत आलो तेव्हा माझे मित्र विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत होते. त्या सगळ्यांना समजलं होतं की मी नम्रताला भेटून आलो आहे. ते सगळे मला चिडवू लागले आणि मग माझी इच्छा नसून देखील मला त्या सगळ्यांना त्या भेटीबद्दल सांगावं लागलं. माझे मित्र मला बोलू लागले की ती स्वतः तुझ्या झोळीमध्ये पडायला तयार आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या वेळेला तिच्या घरी भेटायला जा आणि संधीचा फायदा घे. जेव्हा ती तिचं दुःख तुला सांगेल तेव्हा तू तिला तुझा खांदा दे आणि मग पुढचा रस्ता आपोआपच सोपा होऊन जाईल. माझे मित्र मला नवीन नवीन पद्धती शिकवत होते आणि मी यावेळेला त्यांचं बोलणं अगदी शांततेमध्ये ऐकत होतो, कारण की मी स्वतः देखील खूपच बेचैन झालो होतो. म्हणतात ना, एकदा का एखाद्याला त्या गोष्टीची लत लागली की मग तिथून माघारी पाऊल घेणं खूपच कठीण जातं. आणि मला देखील नम्रतेच्या मैत्रीने त्या रस्त्यावर आणून सोडलं होतं की जिथून माघारी फिरणं आता माझ्यासाठी खूप कठीण होतं. आणि सर्वात मोठी गोष्ट ही होती की नम्रता कोणीही तरुण मुलगी नव्हती, तर एक विधवा स्त्री होती आणि तिच्या मागे पुढे कोणीही नव्हतं. मी अगदी आरामात तिच्याकडून माझं मन रमवून घेऊ शकत होतो. त्यामुळे 2-4 दिवसांनी मी तिला सांगितलं की मी तुझ्या घरी येऊन तुला भेटायला तयार आहे. हे ऐकून ती खूप खुश झाली आणि बोलू लागली की मी प्रत्येक गोष्ट तुझ्या आवडीची बनवेल. आणि मग काही दिवसानंतर मी पुन्हा नम्रताला भेटण्यासाठी हॉस्टेलवरून निघालो. यावेळेला माझी मंजिल तिचं घर होतं. तिने ज्या परिसराबद्दल सांगितलं होतं तो खूपच लहान आणि अगदी सुमसाम परिसर होता आणि मी कधीही शहराच्या या भागात आलो नव्हतो. तिचा तो पत्ता शोधत शोधत मी तिच्या घरी पोहोचलो होतो. मी तिच्यासाठी फुलांचा गुच्छा देखील विकत घेतला होता. मी खूपच एक्साइट होतो, कारण की पहिल्यांदाच आम्ही दोघं अगदी एकांतात भेटणार होतो आणि मी विचार केला होता की मी तिच्यासोबत खूप चांगला वेळ घालवेन. जेव्हापासून माझी आणि नम्रताची मैत्री सुरू झाली होती माझा अभ्यास पूर्णपणे डिस्टर्ब झाला होता. पूर्ण रात्र मी तिच्यासोबत बोलायचो, त्यामुळे सकाळी कॉलेजमध्ये मला झोप यायची ना. मी व्यवस्थित लेक्चर अटेंड करायचो आणि नाही परीक्षेची तयारी व्यवस्थित करत होतो. परंतु तरी देखील मला या गोष्टीचं अजिबातच वाईट वाटत नव्हतं. माझ्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये फक्त नम्रताचंच भूत शिरलं होतं. आत्ताही मी माझं शिक्षण सोडून तिच्या दारावर उभा होतो. खरं तर आज मला काही महत्त्वाच्या असाइनमेंट तयार करायच्या होत्या. मी दार वाजवल्यानंतर काही वेळानंतर तिने दरवाजा उघडला आणि मला पाहताच खूप आनंदी झाली. दुपारची वेळ होती त्यामुळे तिने मला असं शांततेमध्येच बोलवलं होतं. मी लगेचच घरामध्ये गेलो तेव्हा तिने दरवाजा बंद केला आणि मग मला घेऊन आतमध्ये आली. ते एक छोटंसं एकाच खोलीचं घर होतं. एका साईडला किचन होतं आणि वॉशरूम होतं. घर खूपच साधं आणि स्वच्छ होतं. सामान देखील जास्त नव्हतं. कदाचित नम्रता खूप मुश्किलीने स्वतःचा खर्च भागवत होती.
तिने कधीही याबद्दल मला सांगितलं नव्हतं आणि नाही कधी पैशांबद्दल माझ्याकडे मागणी केली होती. मी तिच्यासोबत बसून बोलू इच्छित होतो, परंतु ती किचनमध्ये निघून गेली आणि मग माझ्यासाठी चहा घेऊन आली आणि बोलू लागली की पहिले ही चहा पी, मग आपण एकत्र वेळ घालवू. हे ऐकून माझं मन आनंदाने धडधडू लागलं आणि मी लगेचच चहाचा कप होटांना लावला. मग चहा पिल्यानंतर ती माझा हात पकडून मला बेडपर्यंत घेऊन गेली आणि मला तिच्यासोबत बसवलं आणि मग त्यानंतर तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. काही वेळ असाच निघून गेला आणि मग माझं डोकं खूपच चक्रावू लागलं आणि त्यानंतर मला कसलीच शुद्ध राहिली नाही आणि जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी जोरात किंचाळलो. माझे हात पाय दोरीने बांधलेले होते, माझ्या डोक्यातून रक्त वाहत होतं आणि माझ्यासमोर दोन पोलीस हजर होते. डोक्यामध्ये इतक्या तीव्र वेदना होत होत्या की मी जोरात किंचाळत होतो, परंतु याहीपेक्षा जास्त टेन्शन मला पोलिसांना पाहून आलं होतं. मला शुद्धीवर येताना पाहून पोलीस बोलू लागले की दिसायला तर तू चांगल्या घरातला वाटतोयस, मग असं घाणेरडं काम कसं काय करू शकतोस. हे ऐकून मी जरा गोंधळल्यासारखं पोलिसांकडे पाहिलं तेव्हा ते बोलू लागले की जास्त निरागस बनण्याचा प्रयत्न करू नकोस, नाटक करू नकोस. एका परक्या स्त्रीच्या घरात घुसून तिच्या इज्जतीवर हात टाकताना तुला लाज कशी वाटली नाही? तू तुझ्या गावावरून इथे शिकायला आला आहेस की शहरातल्या स्त्रियांच्या इज्जतीसोबत खेळायला आला आहेस? याच्या आधी की मी त्या दोन्ही कॉन्स्टेबलच्या बोलण्याचं उत्तर देईन, एक माणूस रागानेच आतमध्ये आला आणि मला मारू लागला आणि मग त्यानंतर तो जे काही बोलला ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. तो रागाने बोलत होता की तुझी हिंमतच कशी झाली माझ्या घरामध्ये घुसून माझ्या बायकोच्या इज्जतीवर हात टाकायची. आणि मग त्याने मला खूप वाईट पद्धतीने मारायला सुरुवात केली. खूप मुश्किलीने मी ओढून ओढून त्याला सांगितलं की मी तर फक्त माझ्या मैत्रिणीला नम्रताला भेटायला तिच्या घरामध्ये आलो होतो, तिने स्वतः मला बोलवलं होतं. माझं बोलणं ऐकून त्याने माझ्या गालावर एक जोरदार कानाखाली लगावली आणि बोलू लागला की हे घर कोणत्याही नम्रताचं नाही तर माझं आहे आणि या घरामध्ये माझी बायको माधवी राहते. मी लगेचच नकारार्थी मान हलवली आणि बोलू लागलो की नाही, मी कोणत्याही माधवीला ओळखत नाही, मी तर नम्रताला भेटण्यासाठी चालो होतो आणि ती एक विधवा स्त्री आहे, तिच्या मागे पुढे कोणीही नाही. त्या माणसाने माझ्याविरुद्ध FIR दाखल केली होती आणि माझ्या घरातल्यांना देखील सांगितलं होतं. काही वेळानंतर माझे वडील माझ्या समोर बसले होते आणि मला विचारत होते की हे सर्व काय आहे. वडिलांना समोर पाहून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं. मी लाजेने नजर चोरू लागलो. माझे वडील मला विचारू लागले की मला सांग हे सगळं काय आहे, का पोलिसांनी तुला पकडलं आहे, तू कोणाच्या इज्जतीवर हात टाकला आहेस? त्या पोलिसाने वडिलांना हे सांगितलं होतं की मी एका घरामध्ये घुसून एका बाईची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला. मला वडिलांना सर्व काही सत्य सांगण्याची इच्छा नसून देखील मला माझ्या वडिलांना सर्व काही सांगावं लागलं आणि मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वडिलांना सर्व काही सत्य सांगितलं. परंतु त्या पोलिसांनी माझं बोलणं ऐकलं नाही आणि जेव्हा पोलिसांनी त्या बाईला म्हणजेच माधवीला बोलावलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली, कारण की ती तर नम्रताच होती. मी तिला विचारलं की नम्रता, तूच सांग या पोलिसाला की तू एक विधवा स्त्री आहेस आणि तूच मला तुझ्या घरी बोलावलं आहेस, आपल्यामध्ये मागच्या कित्येक महिन्यांपासून मैत्री आहे. माझं बोलणं ऐकून नम्रताने नकारार्थी मान हलवली आणि बोलू लागली की मी तुला ओळखत नाही, माझं नाव नम्रता नाही तर माधवी आहे आणि मी कोणी विधवा नाही आहे. तिने तिच्याजवळ उभ्या असलेल्या त्या माणसाकडे बोट दाखवत सांगितले की हा माझा नवरा आहे आणि हा असताना मी का एखाद्या परपुरुषाला माझ्या घरी बोलावेन? माझं वय बघ आणि तुझं वय बघ, तुला लाज वाटत नाही माझ्यावर असे घाणेरडे आरोप लावताना? तू शांततेचा फायदा घेऊन माझ्या घरामध्ये आलास आणि माझ्या इज्जतीसोबत खेळण्याचा प्रयत्न केलास, हे तर मी अगदी शुद्धीने काम घेतलं आणि काठीने तुझ्या डोक्यावर वार केला, नाहीतर माहीत नाही तू माझ्यासोबत काय केलं असतंस. असं बोलून नम्रताने जोरजोरात रडायला सुरुवात केली. माझे वडील कधी मला पाहायचे तर कधी नम्रताला. मग पोलीस बोलू लागले की तुमच्या मुलाला हे असं आम्ही सोडणार नाही, कारण की त्याने एका बाईची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळेच हे प्रकरण आता न्यायालयात जाईल. हे ऐकून माझ्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. माझे वडील बोलू लागले की माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे, मी माझ्या आयुष्यभराची कमाई वापरून याला शहरात शिकायला पाठवलं आहे, माझ्याजवळ माझ्या एकुलत्या एका मुलाशिवाय दुसरा कोणताच आधार नाही, देवासाठी त्याला माफ करा, असं समजा की याच्याकडून चूक झाली आहे. माझ्या वडिलांनी त्या पोलिसांसमोर हात जोडले, परंतु तो बोलू लागला की माधवीने स्वतः FIR दाखल केली आहे, त्यामुळे जर माधवीची इच्छा असेल तर काही होऊ शकतं. माझे वडील नम्रताच्या पायांजवळ बसले आणि तिच्याकडे माफी मागू लागले.
हे पाहून मी लाजेने पाणी पाणी झालो की माझ्यामुळे माझ्या वडिलांना एका बाईच्या समोर हात जोडावे लागले आहेत. तेव्हा नम्रता बोलू लागली की माझ्या इज्जतीवर डाग लागला आहे. परिसरातल्या लोकांना देखील माझ्याबद्दल समजलं आहे. आता आम्हाला हे परिसर देखील सोडावं लागेल. त्यामुळेच मी इतक्या सहजपणे त्याला माफ करू शकत नाही. परंतु जेव्हा माझ्या वडिलांनी तिला खूप विनवणी केली तेव्हा तिने या पूर्ण केसला संपवण्यासाठी पूर्ण 1,00,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून माझ्या वडिलांकडून मागितली. आणि वडिलांनी लगेचच होकार दर्शवला, कारण की ते मला तुरुंगाच्या मागे पाहू इच्छित नव्हते. माझ्या वडिलांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यांनी माधवी उर्फ नम्रताला वचन दिलं की ते 2 दिवसातच तिला 1,00,000 रुपये देतील. तिने त्या केसला इथे संपवून टाकावं. यावर नम्रता बोलू लागली की ठीक आहे, पैसे द्या आणि ही केस संपून जाईल. परंतु 2 दिवस हा जेलमध्येच राहील आणि मग मला पुन्हा जेलमध्ये टाकल्या गेलं. पूर्ण 2 दिवसानंतर माझे वडील माहीत नाही कुठून 1,00,000 रुपये जमा करून घेऊन आले आणि माझी सुटका केली. मी रडून रडून माझ्या वडिलांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला की मी खरं सांगितलं होतं. परंतु माझे वडील एकदम शांत होते. मग ते बोलू लागले की जरी तू मला खरं सांगितलं असलंस तरी देखील तू काही चांगलं काम केलं नाहीस, तू गुन्हा केला आहेस. त्यामुळेच तर तू इतक्या मोठ्या अडचणीत सापडला आहेस. जर तुला शिक्षण घ्यायचं नसेल तर चल परत गावाला. माझ्यावर तुझ्या बहिणींची जबाबदारी देखील आहे. आता मी अजून तुझ्या मागे पैसा बर्बाद करू शकत नाही. मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी आता शिक्षण घेईन आणि कोणताच उलट सुलट काम करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवून माझे वडील मला सोडून गेले. त्यानंतर मला समजलं की माझ्या वडिलांनी आईचे सगळे दागिने विकून माझी सुटका केली होती. काही महिने निघून गेले तेव्हा माझ्या मित्राने मला सांगितलं की नम्रता एक फ्रॉड बाई होती आणि तिच्यासोबत तिचा नवरा देखील या सगळ्या फ्रॉडमध्ये सामील आहे. ते अशाच प्रकारे निरागस मुलांना फसवतात, एकांतात भेटायला बोलवतात आणि मग त्यांच्यावर केस लावून त्यांना लुटतात. इज्जतदार लोक इज्जत वाचवण्यासाठी त्यांना ते बोलतील ती रक्कम देतात. मी माझ्या मित्राचं बोलणं ऐकून हैराण झालो होतो. मी विचार देखील केला नव्हता की शहरामध्ये असे फ्रॉड लोक देखील राहतात. मला माझ्या डोक्याने काम करायला पाहिजे होतं. मला माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवायला पाहिजे होतं. माझ्या मित्राच्या त्या बोलण्यामध्ये येऊन ना मी फक्त माझ्या वडिलांचं नुकसान केलं होतं तर माझी इज्जत देखील गमावली होती. आता मी भानावर आलो आहे. आता मी शहरामध्ये खूपच सावधानीने राहतो. माझी ही कहाणी सांगण्यामागे फक्त हाच हेतू आहे की माझ्याप्रमाणे छोट्या गावातून किंवा शहरातून मोठ्या शहरात येणाऱ्या मुलांना खूपच सावधानीने वागायला हवं. ज्या प्रकारे मुलींच्या इज्जतीवर डाग लागतो त्याचप्रमाणे आजकाल मुलांची इज्जत देखील बर्बाद होते. नम्रतासारख्या स्त्रिया खूपच चलाक असतात, ज्या आपल्यासारख्या साध्या पुरुषांना स्वतःच्या जाळ्यात ओढून आपल्याला पूर्णपणे लुटतात. तुम्ही लोक देखील अशा स्त्रियांपासून सावध राहा आणि अनैतिक संबंध ठेवण्यापासून दूर राहा. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.